अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विलास चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील परेट समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले आहे। पूर्वी एससी प्रवर्गात असणारा धोबी समाज शासनाच्या तांत्रिक चुकांमुळे आता अनुसूचित प्रवर्गातून वगळला जात असून हा धोबी समाज सवलतींपासून वंचित राहत आहे। त्यासाठी या समाजास पुन्हा एससी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या प्रसंगी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय शिरसाट, तालुका अध्यक्ष तुकाराम शिरसाळे, युवा तालुका अध्यक्ष नितीन महाले, सचिव कैलास रोकडे यांच्यासह आदी समाज बांधव उपस्थित होते। आता आपण जामनेर तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये आहोत। येथे धोबी समाजाच्या काही बांधवांनी मिळून तहसीलदार यांना निवेदन दिले आहे। या निवेदनामध्ये त्यांनी नेमकी कशाबद्दल त्यांनी निवेदन दिलेलं आहे याबद्दलची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार, माझं नाव तुकाराम पहिरा शिरसाळे, मी जामनेर तालुका अध्यक्ष आहे परेड समाजाचा। आज 4/9/2020 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धोबी समाजाकडून ठिय्या मांडण्यात आलेला आहे। कलेक्टर ऑफिस, तहसील ऑफिससमोर समाजाला आरक्षण मिळावं हीच आमची इच्छा आहे। भारतामध्ये 17 राज्यांमध्ये समाजाला आरक्षण आहे, फक्त महाराष्ट्रात नाही आहे। ते आरक्षण आम्हाला मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। हे आमचे बांधव आहे जिल्हा उपाध्यक्ष विजूभाऊ शिरसाट, आणि हे मान्यवर धोबी समाज इथं जमलेला आहे। आम्ही तहसीलदाराला भेटलो, त्यांना नियोजन दिलं, आता पुढे सरकार आम्हाला नियोजन द्यावे एवढी आमची इच्छा आहे। कॅमेरामॅन शेख सुफ्यांसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।